नाही आमच्या भागाला अजिबात. बॉम्बे पुणे रोड, बैठे वस्ती, रेल्वे लाईन या भागाला तर अजिबातच पाणी नाही. एवढं लोकांचा हाल उठले. प्रभाग क्रमांक 8 किती दिवसापासून नाही आहे आता वर्ष झालं. हेच अडचण आहे पाण्याची. वर्ष झालं तरी तसेच महिला जाऊ द्या सांगतात नगरसेवकाला घरी. नगरसेवकाला सुद्धा झोप येऊ देत नाहीये. सारखे फोन, ताई पाणी नाही आलं, ताई पाणी नाही आलं. त्या ताईंनी उठायचं 6 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून प्रत्येक गल्ली गल्लीत फिरायचं. गल्ली गल्लीत तुम्हाला आले का हो, तुम्हाला आले का हो हे बघत राहायचं. त्यांना किती त्रास आहे या लोकांमुळे. खड्डे अक्षरशः गुडघे आहेत ते खड्डे केलेले तरी त्यांना पाणी येत नाही. पूर्वी यायचं का? पूर्वी यायचं पाणी. अच्छा, छान पाणी यायचं. कोणाशी सुद्धा तक्रार नव्हती. 110% पाऊस पडून सुद्धा 16 ते 18 लोक वाहून गेले. दोन टाईम पाणी यायचं. सकाळी यायचं, संध्याकाळी यायचं. तेव्हा पाण्याचा अजिबात प्रॉब्लेम कोणालाच नव्हता. व्यवस्थित पाणी यायचं. पण आता असं झालंय की 2 हंडे भरेपर्यंत मुश्किल की लगेच गेलं पाणी. 1-1 फिरायचं बायकांनी हंडे घेऊन याच्या नावावर. तिकडं आहे का, तिकडं आहे का बघा. हेच करत राहायचं का लोकांनी, जनतेने. भांडणं होतात म्हणजे माझे मिस्टर स्वतः माझे मिस्टर पाण्यासाठी अख्खी रात्रभर जागायचे. त्यांना झाला पोटाचा आजार, त्याच्यात माझे मिस्टर गेले. मी अजून तुम्हाला काय सांगू. मला पण सांगते दोन गोष्टी. आमची पाहुणे राहून सांगतात पुन्हा वाहत जातो आणि तुम्ही लोक म्हणता पाणी मिळत ना पियाला. ही कुठली गोष्ट तुम्ही सांगता आम्हाला. तुम्ही लबाड बोलता म्हणून केले. बोला लबाड बोलतो का काय बोलतो. तुम्ही 2 दिवस आमच्या घरी या, पाहून चार तुम्हाला करतो जेवणा खावण्याचा. पाणी बघा आणि मग तुम्ही घरी जा. हे सगळीकडे झाले. तुम्ही पाणी असेल तरच माणूस जगल. पाणी नसेल तर काय करणार सांगा. करणार बरं. बिस्लरीच्या बाटल्या बिस्लरी आणून तरी किती दिवस.